क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण सगळ्या बातम्यांकडे विशाल वळूया, मात्र सुरुवातीला बघूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम व विश्वसनीय आधार. मतदानासाठी आता उरला अवघा एक तास, दुपारी 4 वाजेपर्यंत 44% मतदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब केलं मतदान, राज्यातल्या जनतेनं विक्रमी मतदान करावं, फडणवीसांचं आवाहन. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बजावला, मतदानाचा हक्क. राज ठाकरेंनीही दादरच्या बालमोहन मंदिरात केलं मतदान. शरद पवार, मोहन भागवत, नितीन गडकरी, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, लोकांनाही केलं मतदान करण्याचं आवाहन. आणि आरे मेट्रो कारशेडच्या कामाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती नाही, किती रोप लावली याचा अहवाल सादर करा, कोर्टाचे मेट्रो प्राधिकरणाला आदेश. महाराष्ट्राचा महासंग्राम आपण बघतो आहोत आणि गेले अनेक दिवस प्रचाराविषयी आपण बोलतोय, निवडणुकांविषयी, पक्षांविषयी आपण बोलतोय, पण आज दिवसभर मतदानाकडे आपलं लक्ष आहे आणि मतदानाची 4 वाजेपर्यंतची टक्केवारी विशाल आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. ही 4 वाजेपर्यंतची टक्केवारी आतापर्यंत 44% मतदान पार पडलेलं आहे. यात जर आपण विभागवार जर लक्षात घेतलं तर मुंबई उपनगर आपल्याला दिसतंय 36.97% सुवर्ण. मुंबई शहर आपण बघूया 34.82% इतकं मतदान झालेलं आहे. आणि ठाण्यामध्ये मतदान झालेलं आहे 33.72%. तर पुण्यामध्ये मतदान किती पार पडलंय बघा, 41.34% इतकं मतदान पार पडलंय 4 वाजेपर्यंत. औरंगाबादमध्ये जर आपण पाहिलं तर 40.50% इतकं मतदान झालेलं आहे. नाशकामध्ये 42.19% मतदान पार पडलेलं आहे. तर नागपूरमध्ये त्याच्याकडे विशेष लक्ष आहे, 46.42% इतकं मतदान झालेलं आहे. कोल्हापुरामध्ये करवीर नगरी कोल्हापुरामध्ये 55.26% मतदान पार पडलंय. सुवर्ण सगळ्यात जास्त मतदान, त्याची टक्केवारी आतापर्यंतची तासाभराच्या अगोदरची ती 55% इतकी दिसते. कोकणाकडे वळूया, रत्नागिरी 49.09% इतकं मतदान रत्नागिरीत पार पडलंय. तर सिंधुदुर्गात 46.82% इतकं मतदान आणि हा आकडा समोर येताना दिसतो टक्केवारी. नंदुरबार मध्ये 50.70% इतकं मतदान पार पडलंय, म्हणजे साधारणपणे 51% नंदुरबार मध्ये मतदान पार पडलंय. तर धुळ्यामध्ये 46.72% इतकं मतदान आतापर्यंत पार पडलेलं आहे. प्रेक्षको, ही सगळी आकडेवारी दुपारी 4 वाजेपर्यंतची आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत 44% मतदान झालंय. जळगाव 40.08%, बुलढाणा 45.65%, अकोला 42.09%, तर वाशिम मध्ये सुवर्णा 43.92%. अजूनही एक तास उरलेला आहे, आकडेवारी बदलू शकते. अमरावतीमध्ये आपण पाहिलं तर 39.87%. वर्ध्यामध्ये किती टक्के मतदान झालंय बघा, 44.79% इतकं मतदान पार पडलंय. तर भंडाऱ्यामध्ये किती मतदान पार पडलंय बघा, भंडाऱ्यामध्ये 53.41% इतकं मतदान पार पडलंय. तर गोंदियामध्ये 54% इतकं मतदान पार पडलंय, म्हणजे ही हा 54चा आकडा 55 होऊ शकतो तासाभराने. तर गडचिरोलीत आपण पाहतोय 52.51% मतदान पार पडलंय. सुवर्ण चंद्रपुरामध्ये 44.80% इतकं मतदान पार पडलेलं आहे. तर यवतमाळमध्ये 46.99% इतकं मतदान पार पडलेलं आहे. आणि नांदेडमध्ये पार पडलंय 47.18% इतकं मतदान. महाराष्ट्रातली 4 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपण बघतो आहोत मतदानाचे. आणि त्यात हिंगोलीबद्दल बोलायचं झालं तर 51.50% हा आकडा जो आहे आत्ता मतदानाच्या टक्केवारीचा समोर येतोय. परभणीमध्ये 47.50% इतकं मतदान पार पडलेलं आहे. तर जालन्यामध्ये 50.17%. आणि रायगडमध्ये 47.10% इतकं मतदान पार पडलेलं आहे. महाराष्ट्रातली आकडेवारी आपण बघतो आहोत 4 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं त्याची. आणि एका अत्यंत मोठ्या या घडी